नमस्कार मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण शहाबानो केसचा आढावा घेतला होता. शहाबानो केस कशी उपस्थित झाली, कोणते मुद्दे उपस्थित करण्यात आले त्या केसमध्ये, त्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निवाडा, त्या निवाड्यानंतर केंद्र सरकारने संसदेत कायदा करून कशाप्रकारे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्दबातल ठरवला, आणि त्यानंतरच्या काळात हिंदू आणि मुस्लिम समाजाकडून झालेली आंदोलनं आणि त्याचा भारतीय राजकारणावर आणि समाज जीवनावर झालेला दूरगामी परिणाम आपण कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे. त्याच अनुषंगाने आपण आजच्या व्हिडिओमध्ये तिहेरी तलाकबंदी आणि समान नागरी कायदा या विषयाचा आढावा घेणार आहोत. शहाबानो ते शहराबानो, शहाबानोने जो मार्ग निवडला होता, जी मुहूर्तमेढ रोवली होती पोडगीच्या हक्कासाठी, न्यायालयात दाद मागितली होती, त्याच वाटेवर पुन्हा एकदा काही मुस्लिम महिलांनी मार्गक्रमण सुरू केलं आणि पुन्हा एकदा तिहेरी तलाकच्या बंदीला वाचा फोटली आणि त्यावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर केंद्र सरकारने केलेला तिहेरी तलाक बंदीचा कायदा याबाबत आपण आढावा घेणार आहोत. खरं तर शहाबानो खटल्याच्या वेळी त्या निमित्ताने का होईना, पण देशात समान नागरी कायदा लागू करण्याची संधी निर्माण झालेली होती. सर्वोच्च न्यायालयाने या खटल्यातील निवाड्यातून शासनाला तसं करण्याचं सूचित केलंही होतं, मात्र तत्कालीन राजीव गांधी सरकारने संसदेत कायदा करून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला आणि त्यामुळे शहाबानो खटल्याबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आपोआपच रद्दबातल ठरला. नंतरच्या काळात सर्वोच्च न्यायालयाने तत्सम म्हणजे शहाबानोसारख्याच विविध खटल्यांच्या निवाड्याच्या वेळी शहाबानो खटल्याच्या निर्णयाचा पुनरुच्चार केलाही, मात्र कायदा अवैध ठरवला नाही. असं जरी असलं तरी शहाबानो खटला कागदोपत्री निकालात निघाला तरी समाज जीवनात तो प्रत्यक्षात धगधगसत होता. शहाबानोसारखे कित्येक तलाक पीडित मुस्लिम महिला या न्यायाच्या प्रतीक्षेत होत्या. कायद्याचा आधार नसल्याने अशा पीडित महिलांना न्यायालयात धावसुद्धा घेता येत नव्हती. महिलांचा आवाज दबलेलाच राहत होता. विशेषत तिहेरी तलाक पद्धतीमुळे कित्येक महिलांची वाईट अवस्था झालेली होती. त्यांची आयुष्य उद्ध्वस्त होऊ लागलेली होती. अखेर शहाबानो प्रकरणानंतर 30-32 वर्षांनी का होईना काही पीडित मुस्लिम महिला पुढे आल्या आणि त्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. न्यायालयाने सुद्धा यापूर्वीप्रमाणे याहीवेळी त्यांच्या मागण्या ग्राह्य धरल्या, मात्र यावेळी न्यायालयाने पूर्वीपेक्षा जरा धिटायची भूमिका घेत ट्रिपल तलाक ही जी पद्धत आहे ती पद्धतच असंवैधानिक ठरवली आणि केंद्र सरकारला निर्देश दिले की मुस्लिम महिलांच्या बाबतीत जी ट्रिपल तलाकची पद्धत आहे ती आम्ही असंवैधानिक ठरवत आहोत, मात्र याबाबतचा कायदा करण्याची जबाबदारी तुमची आहे आणि म्हणून तुम्ही पुढील 6 महिन्यांच्या आत या संदर्भातला कायदा करा. अर्थात केंद्रात भाजप सरकार सत्तेत होतं आणि भाजपच्या स्थापनेपासूनच समान नागरी कानून हा त्यांच्या जाहीरनाम्यातला विषय असल्याने भाजपला देखील हे हवंच होतं आणि मुस्लिम महिलांच्या विवाह अधिकार संरक्षणाबाबत कायदा करणं हे समान नागरी कायद्या दिशेने एक पाऊल देखील भाजपच्या मते का होईना पण तसं पाऊल ठरणार होतं आणि त्यामुळे भाजप सरकारने न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करत ताबडतोब कायदा बनवण्याची प्रक्रिया सुरू केली आणि त्यातून अस्तित्वात आला मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण कायदा 2019. हा कायदा 2019चा आहे, मात्र निकाल न्यायालयाचा आला होता 2017 आणि त्या निकालानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला अनुसरून सरकारने त्यावेळी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 17 डिसेंबर या संदर्भातलं विधेयक मांडलं होतं. मुस्लिम वुमन प्रोटेक्शन ऑफ राईट्स ऑन मॅरेज बिल मांडलं. हे विधेयक लोकसभेत तर मंजूर झालं, म्हणजे त्या वेळेस ते लगेच मंजूर झालं, मात्र राज्यसभेत सरकारला बहुमत नसताना ते अडकून पडलं. नंतर राज्यसभेत अडकून पडल्यामुळं मग राष्ट्रपतींनी याबाबतचा अध्यादेश जारी केला, मात्र राष्ट्रपतींचा अध्यादेश देखील 6 महिन्यांपर्यंतच व्हॅलिड असतो, म्हणजे पुढच्या अधिवेशना होईपर्यंत. अधिवेशनात जर त्याला कायद्याचं स्वरूप नाही मिळालं तर तो रद्द होतो. पुढच्या अधिवेशनात तसंच झालं, अध्यादेशाला मंजुरी मिळू शकली नाही,
अध्यादेश लॅप झाला, सरकारने परत एकदा अध्यादेश काढला. अशा प्रकारे या संदर्भात अध्यादेश निघत होते, मात्र राज्यसभेतल्या बहुमताअभावी कायदा निर्माण होत अडचण ठरत होती. अखेर जुलै 2019 संसदेने याबाबतचा कायदा केला. राज्यसभेतही काही दुरुस्त्यांसह ते विधेयक संमत झालं आणि 19 सप्टेंबर 2018 म्हणजे जरी ते 19 साली विधेयक किंवा कायद्यात रूपांतरित जरी झालं असलं तरी ते रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टने, पूर्वलक्षी प्रभावने 19 सप्टेंबर 2018 ते तो कायदा लागू करण्यात आला आणि अशा प्रकारे अस्तित्वात आला मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण कायदा 2019. या कायद्यानुसार ट्रिपल तलाक हा एक फौजदारी गुन्हा मानण्यात आला. म्हणजे तलाक देणं म्हणजे ट्रिपल पद्धतीने, म्हणजे ट्रिपल तलाक म्हणजे तोंडी तलाक देणं, म्हणजे घटस्फोट घ्यायला मज्जाव नाही करण्यात आला. जर कायदेशीर प्रक्रियेने घटस्फोट घ्यायचा असेल तर घ्या, मात्र ट्रिपल तलाक पद्धतीने म्हणजे तोंडी तलाक 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 म्हणून जो घटस्फोट दिला जातो हा फौजदारी गुन्हा मानला आणि ट्रिपल तलाक देणाऱ्याला 3 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास आणि दंड अशी तरतूद करण्यात आली. त्याचबरोबर पीडित महिलेलासुद्धा पुनर्वसनाचा हक्क मिळणार होता आणि पोटगी देखील मिळू शकणार होती. म्हणजे मुस्लिम महिलांच्या अधिकारांचं, म्हणजे घटस्फोटित मुस्लिम महिलांच्या अधिकारांचं रक्षण करणारा असा हा विवाह अधिकार संरक्षण कायदा. मात्र त्यातल्या तरतुदी या वादग्रस्त ठरल्या त्याही वेळेस आणि अजूनही. याची आपण सविस्तर चर्चा करूच. उत्तराखंडमधल्या सायरा बानू नावाच्या एका तलाक पीडित महिलेची याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हा निर्णय दिला होता. तर ही सायरा बानूची काय स्टोरी आहे हेही आपण पुढे पाहणार आहोत. तिहेरी तलाक पद्धत काय आहे, ती सर्वोच्च न्यायालयाने का असंवैधानिक ठरवली, मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण कायदा झाला म्हणजे आता खरंच देशात समान नागरी कायदा प्रस्थापित होण्याच्या दृष्टीने खरंच हे पाऊल आहे का? इतर धर्मियांमधील जे लग्न घटस्फोट किंवा पोडगीबाबतचे कायदे आणि मुस्लिमांमधले कायदे याच्यात आता समानता येईल का? आणि राज्यघटनेतील कलम 44 अंमलबजावणी होण्यात आता खरंच कसलाही अडथळा उरला नाही का? या सर्व प्रश्नांची उकल आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. पहिल्यांदा समजावून घेऊया की तिहेरी तलाक पद्धत काय आहे, ट्रिपल तलाक पद्धत. खरं तर इस्लाम धर्मानुसार निकाह किंवा विवाह हा, जसं इतर धर्मामध्ये विवाह हा एक महत्त्वाचा संस्कार किंवा पवित्र बंधन मानला जातं, म्हणजे हिंदू धर्मात तरी विवाह हा एक संस्कार मानला जातो, ते एक बंधन मानलं जातं. इस्लाम धर्मामध्ये मात्र तसं नाही. इस्लाम धर्मानुसार निकाह म्हणजे केवळ एक नागरी किंवा सामाजिक करार आहे, सिव्हिल अँड सोशल कॉन्ट्रॅक्ट असं मानलं जातं. त्यामुळे पती किंवा पत्नी या दोघांपैकी कोणालाही या करारातून बाहेर पडता येऊ शकतं. निकाह नामा हा त्या लग्नाच्या वेळेसच तयार केला जातो, म्हणून हा एक कॉन्ट्रॅक्ट आहे असं मुस्लिम धर्मात लग्नाला कॉन्ट्रॅक्ट मानलं जातं. आणि दोघांनाही घटस्फोट किंवा तलाक घेऊन यातून मुक्त होता येतं. पुरुषांना जर पत्नीपासून भारकत घेऊन या करारातून बाहेर पडत असेल तर त्या प्रक्रियेला तलाक म्हणतात. आणि महिलेला जर या प्रक्रियेतून म्हणजे तलाक घ्यायचा असेल तर त्याला खुला असे एक नाव आहे. खरं तर प्रेषित मोहम्मद यांनी हा एक मार्ग सुचवला होता की जर या करारातून पती किंवा पत्नी दोघांपैकी कुणाला बाहेर पडायचं असेल तर ते तलाक उल सुन्नत या मार्गाने तलाक घेऊ शकतात. मात्र प्रेषित मोहम्मदाने सांगितलेली तलाक उल सुन्नत ही पद्धत हळूहळू तिच्यात दोष शिरले आणि त्याच्यात कालांतराने काही पद्धती निर्माण झाल्या. त्याच्यामध्ये तलाक ए एहसान, तलाक ए हसन आणि तलाक ए बिद्दत अशा या 3 पद्धती आहेत की ज्या मार्गाने मुस्लिम पुरुष आपल्या पत्नीला तलाक देऊ शकतात. आता तलाक ए एहसान ही काय कन्सेप्ट आहे बघूया. तलाक ए एहसानमध्ये पतीने तलाकचा उच्चार केल्यानंतर पुढच्या 3 महिन्यात म्हणजे 3 महिन्याचा एक कालावधी जाऊन दिला जातो, त्याला इद्दतचा पिरियड असं म्हणतात. आणि या कालावधीमध्ये या गोष्टीची खात्री केली जाते की महिला गर्भवती आहे की नाही. महिला जर गर्भवती असेल तर तलाक रद्द होतो आणि गर्भवती नसेल तर याच काळात मग समेटसुद्धा घडवण्याचा प्रयत्न केला जातो. समेट झाला तर तलाकची प्रक्रिया तिथंच थांबते. मात्र या दरम्यान
संबंधित पति पत्नी मध्ये शारीरिक संबंध हो द्यायचा नसतो, तलाक घ्यायचा असेल तर, जर संबंध झाला तर तलाक रद्द, आणि 3 महिन्यांच्या कालावधीत जर समेट झालाच नाही तर मग किंवा शारीरिक संबंधही प्रस्थापित झाले नाहीत आणि तलाकच्या निर्णयावर ठाम जर पती असेल तर तलाक हा ग्राह्य मानला जातो, हा आहे तलाक ए एहसान। नंतर तलाक ए हसन ही एक पद्धत आहे, या पद्धतीमध्ये तलाकच्या उच्चारानंतर तो मागे घ्यायची किंवा समेटायची तर तो द्यायचेतही आहे, म्हणजे पत्नीपासून तलाक घ्यायचा असेल तर पतीने काय करायचं, तिची मासिक पाळी येऊन गेल्यानंतर तलाक हा शब्द उच्चारायचा आणि तशी नोंद करून ठेवायची, असं सलग 3 मासिक पाळीनंतर करायचं, म्हणजे प्रत्येक मासिक पाळीनंतर एकदा असं 3 वेळा तलाक हा शब्द उच्चारायचा आणि तशी नोंद करायची। आता याच्यामध्ये पहिल्या 2 घोषणा म्हणजे पहिल्या 2 महिन्यानंतर 2 वेळेस तलाक म्हणून झाल्यानंतर तिसऱ्या वेळी तलाकची घोषणा करण्यापूर्वीपर्यंत सुद्धा पतीला तलाक मागे घ्यायची संधी असते। तलाकच्या पहिल्या किंवा दुसऱ्या घोषणेनंतर जर पतीला तलाक रद्द व्हावा असं वाटलं तर तो पत्नीशी पूर्वीप्रमाणेच वैवाहिक संबंध ठेवू शकतो किंवा मी तलाक देत नाही असं घोषित करू शकतो, आणि तसं जर झालं तर तलाक रद्द होतो। मात्र पती त्या तलाकच्या निर्णयावर ठामच असेल आणि तो तिसऱ्यांदा तलाकची घोषणा करत असेल तर तलाकची प्रक्रिया पूर्ण होते आणि ह्याच्यानंतर मात्र तलाक मागं घेता येत नाही आणि त्यांचा निकाह रद्द होतो। आता तिसरी पद्धत आहे तलाक ए बिद्दत, म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने जी पद्धत असंवैधानिक ठरवलेली आहे ती ही आहे, इतर 2 पद्धतीबद्दल काही आक्षेप नाहीत। ह्या पद्धतीत असं होतं की एकाच वेळी सलग 3 तलाक हा शब्द उच्चारला तरी तलाक पूर्ण होतो, म्हणजे असं मानलं जातं एकाच वेळेस सलग 3 तलाक 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 असं म्हटलं की तो तलाक झाला असं गृहीत धरलं जातं। पती पत्नीला तलाकनाम्यावर तसे लिहून देऊ शकतो, तोंडी बोलू शकतो, फोनवरून पण सांगू शकतो किंवा मेसेज किंवा ईमेल व्हॉट्सअप करूनसुद्धा अलीकडच्या काळात तलाक दिल्याच्या काही घटना आहेत। आणि विशेष म्हणजे तलाक 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 असं म्हणण्यासाठी पत्नी समोरच उपस्थित पाहिजे असंही नाही, ती नसली तरी चालते, हीच ती ट्रिपल तलाक पद्धत। या पद्धतीने म्हणजे एकाच झटक्यात ट्रिपल तलाक दिल्यानंतर मात्र पतीला पश्चाताप जरी झाला तरी त्याला त्याच्या पातळीवर तलाक मागं घेता येत नाही, म्हणजे एकदा त्याचा सलग 3 वेळेस तलाक 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 म्हटला आणि नंतर 2 दिवसांनी 4 दिवसांनी त्याला असं वाटलं की जाऊ दे मी चुकलो, पण ही बाब जर त्याच्या धर्मी म्हणजे मुला किंवा मौलानापर्यंत जर पोचली असेल तर मात्र या पद्धतीत असं आहे की त्याला त्याच्या लेवलवर पुन्हा एकदा सुलाह किंवा समेट घडवता येत नाही। पश्चातापानंतर जर त्या पतीला पुन्हा संबंधित महिलेला पत्नी म्हणून स्वीकारायचं असेल आणि लग्न करायचंच असेल तर त्यासाठी निकाह हलाला हा एक विचित्र मार्ग आहे, ह्याच्यामध्ये त्या महिलेला अन्य पुरुषांबरोबर लग्न करावं लागतं, एखाद्या दुसऱ्या पुरुषाबरोबर लग्न करायचं, त्याच्या त्या पुरुषाबरोबर शारीरिक संबंध ठेवायचे आणि मग त्या पुरुषाला तलाक देऊन मग इद्दतच्या पिरियडनंतर पुन्हा पहिल्या पतीबरोबर लग्न करता येतं। अशी ही एक विचित्र पद्धत आहे निकाह हलाला पद्धत। असं म्हटलं जातं की अभिनेत्री मीना कुमारच्या बाबतीतही हा प्रकार घडलेला आहे, पण त्याबद्दल नक्की अधिकृत माहिती नाही। आणि ही पद्धत अशी विचित्र आहे, क्रूर आहे, ही पद्धत काही प्रेषित मोहम्मद यांनी सुचवलेली नाही, ती इस्लामिक युगाच्या 2 शतकात अस्तित्वात आली असावी असा एक अंदाज आहे। आणि म्हणून ट्रिपल तलाक ही पद्धत या पद्धतीने तलाक देण्याला सर्वोच्च न्यायालयाने असंवैधानिक ठरवलेलं आहे। तलाक उल बिद्दत या पद्धतीने तलाक दिल्यानंतर पतीचा त्या पत्नीशी असलेला संबंध सगळ्या प्रकारे समाप्त होतो, पत्नीची कसली जबाबदारी त्या पतीवर राहत नाही आणि पती पत्नीला उदरनिर्वाहासाठी पैसे वगैरे द्यायचे असेल तर ते सुद्धा बंधन पतीव नाही, दिलं तर ठीक नाही दिलं तर काहीच नाही, म्हणजे 3 तलाक म्हटल्यानंतर त्या पत्नीचा आणि त्या पतीचा संबंध कायमचा संपून जातो, मग पत्नीनं त्याच्यानंतर कसं जगायचं का जगायचंच नाही हे तिनं ठरवायचं। सगळ्यात गंभीर बाब अशी आहे की संबंधित महिलेला याविरोधात कसलंही कायदेशीर संरक्षण किंवा पर्याय उपलब्ध नाही, ही एक गंभीर बाब आहे। म्हणजे शहाबानूच्या बाबतीत हाच मुद्दा होता, शहाबानू कोर्टात गेली, कोर्टाने तिची बाजू उचलून जरी धरली तरी नंतरच्या काळात केंद्र सरकारने जो कायदा केला तो कायदा पुन्हा एकदा प्रतिगामी स्वरूपाचा असल्यामुळं तो पुन्हा एकदा महिलांच्या अधिकारांवर घाला घालणारा ठरला आणि मुस्लिम महिलांचे घटस्फोटानंतर अशा प्रकारे पुन्हा न्यायालयात येण्याचे दरवाजेच त्या कायद्याने बंद करून टाकले होते।
एक फॅक्ट अशी आहे एका सर्वेमधून पुढे आलेली की मुस्लिम समाजातल्या जवळपास 55% महिलांचे लग्न वयाच्या 18 वर्षाच्या अगोदरच होतात आणि सध्या 92% महिलांना असं वाटतं की हा जो तोंडी तलाक आहे ट्रिपल तलाक पद्धतीने जो तलाक दिला जातो तो नसावा, ती पद्धत रद्द व्हावी, त्याच्यावर बॅन यावा असं 92% महिलांना वाटतं. 95% महिला या मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड ही जी संस्था आहे याबद्दल आपण पुढे माहिती पाहणार आहोत, या बोर्डकडून जे काही सांगितलं जातं त्याच्या विरोधात आहेत. 92% महिलांना असं वाटतं की त्यांच्या पतीने दुसरं लग्न करू नये. 75% महिलांना असं वाटतं की हे लग्न जे आहे मुस्लिम महिलांचं हे वयाच्या 21 वर्षानंतर व्हावं. 88% महिलांना असं वाटतं की जो काझी त्यांना ट्रिपल तलाकची नोटीस देतो त्या काझीला शिक्षा झाली पाहिजे. 47% महिलांना निकाहनामा नसतो, म्हणजे लग्नाच्या वेळेस निकाहनामा ही एक पद्धत आहे त्यांची, निकाहनाम्यावर सगळे करार वगैरे नोंदी केलेले असतात, पण 47% महिलांकडे तर निकाहनामाच नसतो आणि 75% महिला त्यातल्या यांनी तो निकाहनामा कधी वाचलेलाच नसतो लग्नापूर्वी. आणि 53% मुस्लिम महिलांना घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागतो. आता घरगुती हिंसाचाराचा सामना फक्त मुस्लिम महिलांनाच करावा लागतो असंही नाही, तो सगळ्याच जाती धर्मातल्या महिलांना. पण हे एक फॅक्ट आहे, ही एक अशी एक सर्वे आहे की मुस्लिम महिलांना कशा पद्धतीने अन्याय अत्याचार सहन करावा लागतो. आता मुस्लिम पर्सनल लॉचा जो संबंध आला की मुस्लिम पर्सनल लॉच्या आधारे जो कायदा आहे तो कायदा मुस्लिम धर्माकडून फॉलो करण्याची केला जातो किंवा त्याला जास्त महत्त्व दिलं जातं, तर ते नेमका मुस्लिम पर्सनल लॉ काय आहे हे आपण पाहूया. भारतातल्या सर्व मुस्लिम धर्मियांचे लग्न असो, वारसा असो, संपत्ती हस्तांतरण किंवा दानधर्म या ज्या सगळ्या कृती आहेत त्या मुस्लिम पर्सनल लॉ शरियत ॲप्लिकेशन ॲक्ट 1937 या कायद्याअंतर्गत येतात. सन 1939 साली डिझोल्युशन ऑफ मुस्लिम मॅरेज ॲक्ट हा एक कायदा केला आणि या कायदा हा जो कायदा आहे तो मुस्लिम महिलांचा घटस्फोट आणि घटस्फोटित मुस्लिम महिलांच्या हक्कासंबंधी कायदे आहेत, मात्र ते कायदे मुस्लिम पर्सनल लॉशी संबंधित आहेत किंवा शरियतमध्ये जे सांगितलेलं आहे त्याच्याशी संबंधित आहेत. हे कायदे काही संसदेने पारित केलेले वगैरे नाही आहेत. भारतात हिंदू, शीख, बौद्ध, जैन हे धर्म जे आहेत ते हिंदू मॅरेज ॲक्ट, हिंदू सक्सेशन ॲक्ट, हिंदू मायनॉरिटी अँड गार्डियनशिप ॲक्ट आणि हिंदू ॲडॉप्शन अँड मेंटेनन्स ॲक्ट या कायद्याअंतर्गत येतात आणि हे कायदे भारतीय संसदेने पारित केलेले आहेत. मात्र मुस्लिम धर्मीय ज्या मुस्लिम पर्सनल लॉ अंतर्गत येतात तो कायदा संसदेत काही पारित केलेला नाही आहे. मग मुस्लिम पर्सनल लॉ नेमकं कधीपासून अस्तित्वात आला याबाबत काही निश्चित पुरावे नाहीत, मात्र भारतात जेव्हा मुस्लिम आक्रमक दाखल झाले, म्हणजे मुस्लिम आक्रमक तुर्की आक्रमक ज्यावेळेस भारतात आले तेव्हापासून, म्हणजे गुलाम घराण्यापासून ISO 1206-1290 हा गुलाम घराण्याचा कालावधी मानला जातो आणि ते भारतातलं पहिलं घराणं दिल्ली सल्तनत जी स्थापन झाली ती गुलाम घराण्याने कुतुबुद्दीन ऐबक यांनी ती स्थापन केलेली. तर इथपासून म्हणजे मुस्लिमांचं ज्यावेळेस आगमन झालं त्यानंतर हळूहळू या संबंधातला नेमका पर्सनल लॉ काय आहे किंवा शरियात व शरियावर आधारित असा एक कायदा आहे ही ओळख झाली, पण तो नेमका कधी अस्तित्वात आला हे नक्की माहीत नाही. पुढे खिलजी घराणं झालं, त्याच्यानंतर तुगलक घराणं झालं, लोधी घराणं झालं, नंतर शेरशाह सूर यांची पण दिल्लीत सत्ता होती. या काळात मुफ्तींकडून शरिया कायद्यावर आधारित शरियत कोर्टात मुस्लिमांचे लग्न, वारसा, तलाक या बाबींचे निर्णय किंवा निवाडे व्हायचे. शेरशाह सूरीच्या काळात म्हणजे साधारणपणे 1555 दरम्यान शरियत कोर्टाचे काही अधिकार कमी केले आणि कालानुरूप शरिया कायद्यात काही बदल केले. पुढे मुघल घराणं सत्तेवर आलं, बाबर आणि हुमायूनच्या काळात पूर्वीप्रमाणेच परत म्हणजे पूर्वीचेच कायदे पाळण्यात आले आणि त्या काळात निवाड्यांमध्ये उलेमा म्हणजे धार्मिक विद्वान जे असतात मुस्लिमांमधले त्यांचा मोठा प्रभाव असायचा. अकबर बादशहाच्या काळात उलेमांचा अधिकार काही कमी झाले आणि पारंपरिक सुन्नी विचारधारेचा पगडा देखील कमी करण्यात आला. पुढे औरंगजेब बादशहाच्या काळात या मुस्लिम कायद्यांची एक संहिता तयार करण्यात आली.
ज्यावेळेस ईस्ट इंडिया कंपनी सत्ता भारतात प्रस्थापित झाली त्यावेळेस मुस्लिमांबाबत जे हे कायदेशीर निवाडे आहेत ते या शरीयत कायद्यांवर आधारितच केले जायचे, हिंदू सोडून बाकीच्यांचे. पुढे 1937 साली ब्रिटिशांनी भारतात मुस्लिमांच्या लग्न, तलाक आणि वारसाहक यांच्या संबंधित बाबीसाठी शरीयत कायदा केला की जो कायदा आजही तसाच्या तसा फॉलो केला जातो. भारत स्वतंत्र झाल्यानंतरसुद्धा हाच शरीयत कायदा किंवा मुस्लिम पर्सनल लॉ कायम राहिलेला आहे. हिंदू कोड बिलांतर्गत जे कायदे होते संसदेकडून पारित झालेले त्यात मुस्लिम धर्मियांना आणण्यात आलं नाही आणि मुस्लिम पर्सनल लॉमध्ये कालांतराने कालानुरूप काही दुरुस्त्यासुद्धा केल्या गेल्या नाहीत आणि मुस्लिम पर्सनल लॉमध्ये ज्या तरतुदी आहेत त्या सगळ्या तरतुदी बहुतांशी पुरुषकेंद्रित आणि महिलांच्या दृष्टीने अन्यायकारक आहेत. त्यात महिलांच्या हितरक्षणाकडे काही फारसं लक्ष दिलेलं नाही आहे. त्यामुळं या मुस्लिम पर्सनल लॉविषयी मुस्लिम समाजामध्ये सुद्धा काही प्रमाणात अशी विचारधारा आहे की याच्यामध्ये काही कालानुरूप बदल व्हावेत आणि इतर धर्मियांकडून तर याबाबतचा मुद्दा नेहमी उपस्थित केला जातो की मुस्लिमांचा वेगळा कायदा आणि आम्हाला मात्र वेगळे कायदे, अशा पद्धतीने ही एक सामाजिक दरी निर्माण करायचं कारण ठरलेलं आहे. आता मुस्लिम पर्सनल लॉ झाल्यानंतर आपण बघूया ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड. आता हा जो मुस्लिम पर्सनल लॉ आहे त्या लॉचे संरक्षण करण्याच्या हेतूने 1973 ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डची एक गैरसरकारी संस्था म्हणून स्थापन झाली, एन जी ओ म्हणून स्थापन झाले ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड. काय काम त्याचं? तर हा जो आपण कायदा पाहिला ब्रिटिशांनी केलेला मुस्लिम पर्सनल लॉ शरियत ॲप्लिकेशन ॲक्ट 1937 या कायद्याची योग्य प्रकारे किंवा त्यांना अपेक्षित अशी अंमलबजावणी करण्याचं काम ही संस्था करत असते आणि म्हणून ज्या ज्या वेळेस आपण शाह बानो केसच्या वेळेसही पाहिलं की ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा येत होता त्यावेळेस मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने त्याला विरोध केला. त्यांच्या मते मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आहे खंबीर आमच्या मुस्लिम धर्मियांच्या बाबत, जे काही पर्सनल लॉज आहेत त्याचा संबंध किंवा त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आहे, त्यात बाकीच्यांनी हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही. आता भारतातल्या मुस्लिमांकडून विशेषतः सुन्नी मुस्लिमांकडून ही एक लक्षात घेण्याजोगी बाब आहे, शिया मुस्लिम ट्रिपल तलाक फॉलो करत नाहीत. सुन्नी मुस्लिमांकडून तलाक उल बिद्दत किंवा ट्रिपल तलाक या पद्धतीचा सर्रास वापर केला जातो. विशेष म्हणजे पाकिस्तानसह जगातल्या 22 मुस्लिम देशांनी ही जी तलाक उल बिद्दतची तिहेरी तलाकची पद्धत जी आहे ती बंद केलेली आहे. या पद्धतीवर इतर धर्मियांकडून तर टीका केली जातेच, शिवाय मुस्लिम महिलांकडून सुद्धा सातत्याने याविरोधात आवाज उठवला जातो. परंतु पारंपरिक मुस्लिम समाजव्यवस्थेत त्यांचा आवाज कित्येक शतकं काही बुलंद होऊ शकला नाही आणि त्यामुळेच अखेर 22 ऑगस्ट 2017 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने 3-2 अशा बहुमताने ट्रिपल तलाकची पद्धत असंवैधानिक ठरवली. न्यायालयाने पण कधी हस्तक्षेप केला? ज्यावेळेस न्यायालयात तशा काही याचिका मुस्लिम महिलांनी स्वतःहून दाखल केल्या तेव्हा अशा 5 महिला की ज्या लढल्या 8 कोटी मुस्लिम महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी. कोणकोणत्या त्या महिला? तर शायरा बानो. शायरा बानो ही एक उत्तराखंडमधली 36 वर्षीय मुस्लिम महिला. तिच्या नवऱ्याने 15 वर्षे संसार केल्यानंतर 2015 ट्रिपल तलाक पद्धतीने तिला तलाक दिला. ती त्याच्यावर अवलंबून होती, स्वतः काही जॉब करत नव्हती, ती रस्त्यावर आली आणि विशेष म्हणजे तिला जी 2 मुलं होती तीसुद्धा तिच्या नवऱ्याने हिरावून घेतली आणि तिला एकटीला सोडून दिलं. जगण्याचं साधनच नाही, माहेरची गरिबी. त्यातली त्या शायरा बानो ही पदवीधर होती, शिकलेली होती आणि म्हणून तिने या पद्धतीविरोधात थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. शायरा बानोबरोबरच इतर 4 महिला देखील अशाच प्रकारे त्यांच्या आयुष्यात त्यांना जे अनुभव आले होते त्याच्या आधारे त्यांनीसुद्धा न्यायालयात धाव घेतलेली होती आणि भारतीय मुस्लिम महिला आंदोलन म्हणजे BBMA नावाची एक संघटनासुद्धा याच्यात 6वी याचिकाकर्ते म्हणून उतरली. शायरा बानोने न्यायालयात मुद्दा उपस्थित केला होता की तिहेरी तलाक, बहुपत्नीकत्व आणि निकाह हलाला, आपण ज्याची माहिती बघितली निकाह हलाला म्हणजे तलाक दिल्यानंतर जर पतीला परत तिच्याशी लग्न करायचं असेल तर तिची प्रोसेस आहे ती, तर या पद्धती ज्या आहेत त्या बेकायदेशीर आणि असंवैधानिक ठरवाव्यात. शायरा बानोच्या पतीला न्यायालयाने ज्यावेळेस पाचारण केलं त्यावेळेस त्यांनी भूमिका मांडली की मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने आणि शरीयत कायद्याने त्याला या तिन्ही पद्धतींचे आचरण करण्याचे अधिकार दिलेले आहेत, त्याच्यामुळे मी ते आचरण करतो आहे आणि त्यात काही इलिगल नाही.
शायराने असाही मुद्दा मांडला होता की तिच्या सासरच्या मंडळीने तिला 6 वेळा गर्भपात देखील करायला लावलेला आहे, त्यामुळे ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खचून गेलेली आहे. याच्यानंतर आणखी एक महिला इशरत जहा, पश्चिम बंगालमधली हावडा इथली इशरत जहा, तिच्या तर नवऱ्याने तिला चक्क फोन करून तलाक दिला होता एप्रिल 2015. 15 वर्ष संसार केल्यानंतर दुबईवरून त्याने फोन केला आणि तीनदा सांगितलं तलाक तलाक तलाक, आणि लगेच फोन बंद करून टाकला आणि तिकडंच दुबईतच दुसरं लग्न करून टाकलं. मग तिला इशरत जहाला जी 4 मुलं होती ते देखील ते तो नवरा येऊन घेऊन गेला. इशरत एकटीच पडली, ती पण न्यायालयात धाव घेतली. गुलशन परवीन, उत्तर प्रदेशातली रामपूरची गुलशन परवीन, 2015 आईवडिलांना भेटायला सासरहून माहेरी आली आणि मग तिला सासरकडून पत्र आलं. पत्र नव्हतं ॲक्च्युली, ते एका 10 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर तलाकनामा त्याच्या नवऱ्याने मागून पाठवून दिला की तू आता गेली आहेस, येऊ नको, तुला मी तलाक दिलेला आहे. ती पण न्यायालयात आली. आफरीन रहमान, हिचं 2014 लग्न झालं. लग्नानंतर 3 महिन्यात सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी छळ सुरू केला, मारहाण केली आणि सप्टेंबर 2015 तिला देखील घरातून हाकलून दिलं. न्यायालयाने माहेरी आली, 2 दिवसाने स्पीड पोस्टाने तलाकनामाही आला. ती पण सर्वोच्च न्यायालयात आली. आतिया साबरी, 2012 लग्न झालं होतं हिचं, आणि तिला त्याच्या नवऱ्याने एका कागदाच्या चिटोऱ्यावर तलाक 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 असं लिहून गटस्फोट दिला. 2 मुलींसह बेघर झाली. ती पण न्यायालयात आली. या सगळ्या महिलांच्या याचिका पाठोपाठ भारतीय मुस्लिम महिला आंदोलन नावाची जी संघटना होती तिने देखील याच मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयात दाखल म्हणजे धाव घेतली आणि ट्रिपल तलाक पद्धती रद्द करण्याची कोर्टाला विनंती केली. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, सर्वोच्च न्यायालयाचे जे खंडपीठ होते, जस्टिस जे एस केहर हे त्यावेळी चीफ जस्टिस होते, नंतर जस्टिस कुरियन जोसेफ, जस्टिस रोहिंग्टन नरीमन, जस्टिस उदय ललित आणि जस्टिस अब्दुल नजीर या 5 न्यायाधीशांचं हे खंडपीठ होतं. सगळ्या खटल्यांची सुनावणी एकत्रित झाली. 18 मे 2017 सुनावणी पूर्ण झाली आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आता येणं बाकी होता. या सुनावणीच्या वेळेस मुस्लिम ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या वतीनं न्यायालयात उतरले होते माजी कायदा मंत्री आणि नामांकित वकील कपिल सिब्बल आणि केंद्र सरकारच्या वतीने महान्यायवादी मुकुल रोहडगी हे बाजू मांडत होते. खंडपीठाने 2 मुद्द्यांचा याच्यामध्ये प्रामुख्याने विचार केला. पहिला मुद्दा असा की तिहेरी तलाक हे इस्लाममध्ये अनिवार्यच आहे का, यावरील बंदीमुळे इस्लाम धर्मामध्ये काय हस्तक्षेप होईल का, आणि दुसरा मुद्दा होता की भारतीय राज्यघटनेत कलम 14 मुस्लिम समाजातील महिलांना दिलेल्या समता या मूलभूत हक्कांवर तिहेरी तलाकमुळे गदा येते का. हे 2 मुद्दे महत्त्वाचे होते. सुटीचे जजमेंट आलं, हिस्ट्रिक जजमेंट, 22 ऑगस्ट 2017. अर्थात हे जजमेंटसुद्धा काही एकमताने आलेलं नाही, न्यायाधीशांमध्ये मतभेद होते खंडपीठात. न्यायमूर्ती नरीमन, न्यायमूर्ती ललित आणि न्यायमूर्ती कुरियन यांना असं वाटत होतं की तिहेरी तलाक असंवैधानिकेचे, त्यांनी निर्णय दिला की असंवैधानिक. मात्र मुख्य न्याय म्हणजे सरन्यायाधीश जस्टिस केहर आणि न्यायमूर्ती नजीर या दोघांनाही असं वाटत होतं की तिहेरी तलाक ही धर्मांतर्गत बाब आहे, त्यामुळे न्यायालयाला त्यात हस्तक्षेप करता नाही येणार. दोघांचा विरोध तिघांचा वेगळा, म्हणजे तिघांचं असं म्हणणं होतं की ही असंवैधानिक आहे आणि दोघांचं म्हणणं असं होतं की आपण हस्तक्षेप नाही केला पाहिजे धर्मात, धार्मिक बाब आहे. खंडपीठाचं असं असतं की खंडपीठ नेहमी विषम संख्येचं असतं. न्यायालय सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठात विषम संख्येने न्यायाधीश असतात. विषम संख्येने का, की त्याच्यामध्ये बहुमताने निर्णय होत असतो. म्हणजे या खंडपीठात 5 जणांपैकी तिघांना जो निर्णय योग्य वाटला तोच फायनल होत असतो. दोघांचे मुद्दे जरी विरोधात असले तरी शेवटी निर्णय बहुमताने झाला. राज्यघटनेच्या कलम 25 आता केहर आणि न्यायमूर्ती नजीर यांचं म्हणणं असं होतं की राज्यघटनेच्या कलम 25 प्रत्येकाला धर्मस्वातंत्र्य आहे, धार्मिक प्रथा परंपरा रीतिरिवाज यांचं पालन करण्याचा अधिकार आहे आणि तिहेरी तलाक हीसुद्धा त्यातलीच एक बाब आहे, त्यामुळे तिला असंवैधानिक नाही घोषित करता येणार. मात्र या दोघांच्या म्हणण्याला इतर 3 न्यायाधीशांनी असहमती दर्शवली. सरन्यायाधीश केअर सिंगचं म्हणणं असं होतं की तलाकुल बिद्दतमुळे संविधानाच्या कलम 14, कलम 15, कलम 21 आणि कलम 25. 14-15 काय आहे, कलम 14 की कुणा भेदभाव करता येणार नाही, सर्वांना समान संधी,
कलम 15 मध्ये ते सांगितले. कलम 21 जीवित स्वातंत्र्य संबंधित आहे आणि कलम 25 हे धार्मिक स्वातंत्र्य संबंधित आहे. केर यांचं म्हणणं असं होतं की ह्या कलमांना याच्यामुळं तलाकुल पद्धतीमुळे हात लागत नाही, त्याचं उल्लंघन होत नाही. तिहेरी तलाक हा मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रकरण आहे. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड जर आहेच तर त्याच्यावर घटनापीठाने निर्णय नाही द्यायला पाहिजे. आणि न्यायमूर्ती कुरियन जे विरोधात होते, म्हणजे केहर सिंग यांच्या वेगळी भूमिका होती, ते असं म्हणतात की तिहेरी तलाक हा 1934 ॲक्टचा भाग आहे, त्यामुळे त्याला संवैधानिक दृष्टिकोनातून पाहता येणं शक्य आहे आणि संवैधानिक दृष्टीने पाहिल्यावर तिहेरी तलाक हा असंवैधानिकच आहे. अखेर 3-2 या बहुमताने निकाल घोषित झाला आणि निकाल आला की ट्रिपल तलाक ही पद्धत असंवैधानिकच आहे आणि ती रद्द करायला पाहिजे. आणि त्याला अनुसरून मग आपण पाहिलं की केंद्र सरकारने कायदा केला. आता खरं तर मुस्लिम वुमन प्रोटेक्शन ऑफ राईट्स ऑन मॅरेज नावाचा जो कायदा केला आहे तो कायदा झाला, त्या कायद्यावर बरीच चर्चाही झाली, त्याच्या विरोधातही बरेच जणांची मतं आली की हा कायदा झाला, करायला हवा होता का नको होता. मात्र सरकारचं याच्यावर असं म्हणणं की यामुळे की समान नागरी कायद्याची अंमलबजावणी होण्याचा मार्ग मोकळा होतो. आता खरंच होतो आहे का हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. एक कायदा केल्याने देशात काही लगेच समान नागरी कानून येत नाही. इतर अनेक बाबी आहेत, अनेक वेगवेगळ्या गोष्टी आहेत की ज्याबाबत अजूनही वेगवेगळे कायदे आहेत. त्यामुळं एका कायद्याने लगेच देशात समान नागरी कानून स्थापित होईल असं नाही. हां ठीक आहे, एक मार्ग किंवा त्या दृष्टीने एक पाऊल असं म्हणू शकतो. मात्र या कायद्यातल्या तरतुदींवर आपण चर्चा करूया. या कायद्यामुळे मुस्लिम महिलांना खरोखरच न्याय मिळेल का हा देखील मुद्दा आहे. कारण समजा एखाद्या मुस्लिम महिलेला तिच्या पतीने अशा प्रकारे ट्रिपल तलाक दिला आणि मग आता ह्या कायद्यातल्या तरतुदीनुसार त्या मुस्लिम पतीला तातडीने जर तुरुंगात जावं लागलं, कारण हा अजामीनपात्र गुन्हा आहे, त्यामुळे त्याला जर तातडीने तुरुंगात जावं लागलं तर मग तिला कसा न्याय मिळेल. तिला त्याने जर तलाक 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 म्हटलेला आहे, तो तलाक जर कायदा असंवैधानिक ठरवतो आहे, तर ती त्याच्याच घरात राहील की नाही राहील. बरं, नवऱ्याला आतमध्ये टाकल्यानंतर तिच्या सासरच्या मंडळीकडून तिला खरंच सन्मानाने वागवलं जाईल का हाही मुद्दा आहे. जर समजा असं गृहीत धरलं की घटस्फोट झाला आहे, मग त्या महिलेला मेहरची रक्कम देण्याची मुस्लिम पुरुषाची जबाबदारी असताना तो तुरुंगात राहून ही जबाबदारी कशी पार पडेल. जर 3 कारावास झाला त्याला आणि दंडाची शिक्षा झाली, तर मग त्या मुस्लिम महिलेला त्याच्या पत्नीला कशाप्रकारे सगळ्या गोष्टींची म्हणजे पोटगी किंवा अमकं तमकं बाकीच्या गोष्टी जर न्यायालय सांगत असेल त्या, तर कसं द्यायचं. जर हा घटस्फोट ग्राह्य धरला नाही तर तो निकाह कायम राहील असं मानायचं का. त्यामुळं बऱ्याच कॉम्प्लिकेटेड गोष्टी असतात. कायदेशीर जरी प्रक्रिया राबवली तरी प्रत्यक्ष मुस्लिम महिलांना त्यांच्या सासरच्या कुटुंबियांकडून यानंतर सगळं झाल्यानंतर स्वीकारलं जाईल का किंवा ते सगळं आलबेल होईल का हाही मुद्दा आहे. बरं, भारतीय दंडविधान समितीतील शिक्षेच्या तरतुदींमुळं आणि घरगुती हिंसाचार कायदा म्हणजे आपल्याकडे 2005 साली डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट आलेलाच आहे आणि IPC पण अशा बऱ्याच तरतुदी आहे, 498 आहे, 498 आहे, की ज्यामुळं मुस्लिम असो नाही तर हिंदू असो, कोणती महिला असो, त्यांना यापूर्वीच संरक्षण आहेच मिळालेलं. हुंडाबंदी कायदा आहे. तर हे सगळं असताना मग या नव्या कायद्याची गरज काय आणि या कायद्यातील फौजदारी गुन्ह्याची तरतूद खरंच आवश्यक होती का. कारण इतर देशांमध्ये देखील जे घटस्फोट कायदे आहेत किंवा ह्या संदर्भातले कायदे आहेत, तिथं अशा प्रकारे एखाद्याने घटस्फोट दिला म्हणून काही लगेच फौजदारी गुन्हा दाखल होत नाही. हिंदू धर्मामध्ये हिंदू मॅरेज ॲक्टमध्ये सुद्धा काही फौजदारी गुन्ह्याची तरतूद नाही आहे. त्यामुळं खरंच फौजदारी गुन्ह्याची आणि बरं 3 शिक्षा असलेला गुन्हा आहे तो. म्हणजे IPC कलम 304 जे आहे, त्या कलम 304 सुद्धा म्हणजे नकळतपणे बेजबाबदारपणे एखाद्या मृत्यूला कारणीभूत ठरणे हे जे सेक्शन आहे, किंवा कलम 147 एखाद्याच्या धार्मिक भावना दुखावून दंगल घडून आणल्यास किती शिक्षा होते, 2 शिक्षा होते. कलम 171 जे आहे IPC, त्यानुसार म्हणजे लाचखोरीसाठीचं जे आहे त्यानुसार 1 कारावासाची तरतूद आहे किंवा शिक्षा आहे. कलम 337 जे आहे
एखाद्या व्यक्तीला व्यक्तीच्या जीविताला हानी पोहोचेल असं वर्तन करणं, त्यालासुद्धा 6 महिन्यांचे तुरुंगवास आहे. आणि ह्या कायद्यातील जे कलम आहे, मुस्लिम महिलांसंदर्भातलं जे ट्रिपल तलाक बंदीचा जो कायदा आहे, तर त्या ट्रिपल तलाक देणाऱ्याला ह्या सगळ्या शिक्षांपेक्षा जास्त शिक्षा, 3 वर्ष करार शिक्षा, ही खरोखरच एवढी शिक्षा देण्याची तरतूद करणं आवश्यकच होतं का, हाही मुद्दा आहे. त्यामुळं कायद्याची अंमलबजावणी आता सुरू जरी झाली असली तरी या कायद्यात बऱ्याचशा कॉम्प्लिकेटेड गोष्टी आहेत, बऱ्याचशा त्रुटी आहेत, आणि त्यात कालानुरूप दुरुस्ती होणे गरजेचं आहे. जर काही बाबतीत सरकारला किंवा जर असं समाजातून निदर्शनास येत असेल या कायद्यातल्या तरतुदींमुळं मुस्लिम महिलांचं जरी एका अर्थाने रक्षण होत असेल, तरी पण लग्न टिकवणं किंवा नंतरच्या काळात पुन्हा एकदा सर्व विसरून संसार होणं हे काही तितकं सोपं नाही. ह्यातल्या अनेक त्रुटी आहेत, तर त्यामुळं त्याही दृष्ट्या लक्षात घेतल्या पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला मुद्दाम टार्गेट केलं जातं आहे अशी भावना मुस्लिम समाजातसुद्धा निर्माण झाली नाही पाहिजे. कारण 3 वर्षे जर शिक्षा ट्रिपल तलाक देणाऱ्याला होत असेल तर हे मुद्दामूनच केलं की काय अशी शंका येऊ शकते, साहजिकच आहे. म्हणून फौजदारी गुन्हा ही जी अट आहे ही या कायद्यातली सगळ्यात वादग्रस्त आहे, तिच्यावर सरकारने लक्ष देणं गरजेचं आहे. आणि शेवटी समान नागरी कायदा आपल्या देशात लागू व्हायला पाहिजे हे जरी खरं असलं तरी राष्ट्रीय एकात्मता देशात राहणं हे त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळं समान नागरी कायदा काय करण्याच्या नादात जर राष्ट्रीय एकात्मता धोक्यात येत असेल तर असा कायदा आपल्याला नको आहे. हे या निमित्ताने सगळ्या शेवटी मी सांगतो. धन्यवाद. उद्याच्या व्हिडिओमध्ये आणखी एक नवीन विषय घेऊन मी पुन्हा तुमच्यासमोर हजर होईल. धन्यवाद.